परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच हे बंद झाल्यामुळे परळी शहरातील 10,000 मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे. गावाखेड्यातून शहरात रोजगार मिळेल या आशेनं स्थलांतरित झालेल्या मजुरांना पुन्हा गावी परतण्याची वेळ आली. आणि मग ही परळीतली घटना आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच हे बंद झाल्यामुळे परळी शहरातील 10,000 मजुरांवरती उपासमारीचीही वेळ आली आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून थर्मल बंद असल्यामुळे या मजुरांना परळी परवडत नाहीये. या सामान्य मजुरांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे प्रश्न मांडणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मात्र परळीमधील 10,000 मजुरांचे प्रश्न दिसत नाही का असा सवाल आता हे मजूर करतायत.